एखादा मुलगा समजा म्हणला की बाबा तुम पप्पा पप्पा तुमच्या मायची गाठ तुम्हाला राग नाही आला पाहिजे साहेब रमेश पाटील आणि तुम्ही माझे पप्पा म्हणून तुमच्या मायची गाठ तुम्हासाठी केली तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे साहेब. हॅलो रामदास का तुमचे जय शिवराय म्हणतात दादा. हा जय शिवाजी. काय म्हणजे जयस्वाल साहेब बोलले म्हणे मराठा राशी नाही भेटलं ना तर आम्ही आत्महत्या करू बोलले जयस्वाल साहेब. काय ते जयस्वाल साहेबांची बोलणं झालं मी तर साहेब तुम्हाला मतदान केलं आम्ही होय. जयस्वाल साहेब म्हणे की आरक्षण भेटत एक 5-6 दिवसामध्ये म्हणे होय होय. ते म्हणे की बाबा तुम्हाला आरक्षण भेटत मी आत्महत्या करणं म्हणलं. हॅलो नका नको बाबा आत्महत्या करून घेऊ नका तुम्ही. नाही जयस्वाल साहेब म्हणले जयस्वाल साहेब स्वतः बनले की मी आत्महत्या करण. साहेब आपण आपण मराठा असून आपण काहीच बोलले साहेब. बोललो ना मी आज. काय बोलले साहेब आज बोलले माझं ऐकलं ना पासून तुम्ही आज म्हणतो. पण साहेब याच्यानंतर तुम्ही शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी ठीक आहे हरकत नाही बोलले तुम्ही माझं काय म्हणणं माहिती साहेब ऐका ना प्लीज समाजाच्या विरोधात जाऊ साहेब. आज बोललो मी आणि ऐका ना साहेब आपण आम्ही तुम्ही रामदास कदम साहेब माझे माझे वडील आहे बरं का. हॅलो अरे आज मी इतकं स्पष्ट बोललोय माझं भाषण जात आहे बघा आणि मग मला फोन लावा. ऐका ना ऐका ना ऐकू शकता का 2 मिनिटं. तुम्हाला तुम्हाला मी ऐका ना तुम्हाला माझे तुम्ही माझे वडील आहे समजा आणि आम्ही 4 भाऊ बरं का. आणि सगळ्यांना तुम्ही दिलं आणि माझ्या मी मराठा गरीब मला दिलं नाही माझ्या छोट्या मुलाला मोठ्या मुलाला. हॅलो मी आज एकनाथ शिंदेना सांगितलं भाषणामध्ये समोर त्यांच्या की मराठवाड्यामध्ये 20,000 आत्महत्या झाल्या बरोबर त्यातल्या 18,000 आत्महत्या मराठा समाजच्या आहेत. आणि एखादा ऐका ना ऐका ना या समाजाला वाली कोण आहे समाजानं काय गुन्हा केला. समाजामध्ये मागास समाज आहे त्याला न्याय कुठल्या बसून मिळाला पाहिजे. आणि जयंत पाटलांना म्हटलं तुमचं आंदोलन चालू ठेवा तुमचा विजय झाल्यानंतर पहिला हा टाकायला मी येईन म्हटलं. आणि साहेब ऐका ना आम्ही तुमच्या पाठी बघा तुम्ही तुम्ही एकदा मराठा समाजाला एकदा सॉरी म्हणा की बाबा माझी काही चुकलं असेल तर मला माफ करा मी तुमचा जे ऐका ना साहेब. मी आज बोललो सगळं जसं मी तुमचा ऐका ना जसं मी तुमचा एखादा मुलगा समजा म्हणला की बाबा पप्पा पप्पा तुमच्या मायची गाठ तुम्हाला राग नाही आला पाहिजे साहेब. नाही कसं आलं आमच्याकडे कोकणामध्ये ना परिस्थिती वेगळी आहे तुम्हाला माहिती नाही. कोकणामध्ये जे कुणबी आहेत त्यांचं आणि मराठ्यांचं आता मी फोनवरती बोलणं उचित नाही. ऐका ना माझी बायको मी मराठा शानुकुळी माझी बायको ओबीसी मग आम्ही काय लव्ह मॅरेज सर्टिफिकेट भेटणार आहे. तसं म्हणत नाही मी संबंध कोकणामध्ये ना कुणबी आणि मराठाचं हे वेगळं आहे मी आता फोनवरती नाही बोलू शकणार तुम्हाला. या लोकांना तिकडे तुमचं कसं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये देशमुख सगळं चालतं पण आमच्याकडे नाही चालत ते. आता ऐका ना समजा मी तुमचा मोठा मुलगा आहे समजा बरं का समजा साहेब तुम्ही माझ्यासाठी केलं बरं का मग एखादा मुलगा म्हणतो ना तुम्ही काही नाही केलं माझ्यासाठी समजा मी तुमचा मुलगा आहे बरं का रमेश पाटील आणि तुम्ही माझे पप्पा म्हणून तुमच्या मायची गाठ तुम्हासाठी केली तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे साहेब. तुम्हाला गमत सांगता ओबीसीच्या विरोधामध्ये मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलोय. अच्छा मी गेलोय. अच्छा कोणाला माहिती नाही अजून 7 नोव्हेंबरचे आहे बरोबर मोठे वकील केले आहेत बरोबर आणि 1952 ओबीसी 10% होता बरोबर 62 19% कसा झाला बरोबर आणि 92 30% कसा झाला बरोबर. या सगळ्याच्या बद्दल खर मी तुमच्याकडे बोलायला नको हे बरोबर. तर मी माझा भाऊ आहे मी तुम्हाला तुम्हाला माझे ऐका ना मी तर तुम्हाला वडील म्हणलो आणि मी मोठा मुलगा आहे बरं का माझ्या मी उपाशी मरतोय म्हणून तुम्हाला म्हणलं तुमच्या माझी गांठ वाईट वाटवू नका देऊ साहेब. नाही मी स्वतः प्रयत्न करतोय आणि बघा गमत आणि आज मी सगळ्यांसमोर मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही सर्वे करून घ्या महाराष्ट्राचा मराठा ओबीसी मराठा मागास वगैरे किती आहेत बरोबर. आता भोजनावे मराठ्यांचा की आमचा की पुढावी फक्त श्रीमंत आहेत बरोबर सगळा मराठा याला तुम्ही एकनाथ शिंदे दोषी नाही बरं का याला दोषी शरद पवार साहेबांपासून तर सगळे नेते बरं का जितके सांगतात. तुम्हाला आता तुम्ही बोललात म्हणून सांगतो तुम्हाला 2052 सगळं आरक्षण दिलं ओबीसीचं 32% तो शरद पवार दिलं त्यांनी दिलं सगळे बरोबर बरोबर. आणि दुर्दैवानं ज्यावेळेला हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला कुणी आवाज नाही उठवला नाही साहेब. त्यावेळेस बघा त्यावेळेस आम्ही 11 होतो साहेब बघा त्यावेळेस ना आमची स्थिती चांगली होती आम्हाला 15 आता आपला मराठा मुख्यमंत्री झाला आणि सगळेच उतरले मराठा नाही साहेब ऐका नाही बघा शिंदे साहेबाबद्दल कोणी कटस्थ करत असं साहेब तर आम्ही आजही सांगतो आम्ही आजही शिंदे साहेबाच्या पाठीमागे त्यांनी इतिहास घडवला गोपीनाथ बोललात माझं पोट भरलं साहेब होत 2-3 मला काय नको आता आणखी मी तुमचा बघा मुलगा म्हणून मला माफ करा काही चुकीचं बोललो असाल तर.